समरजित घाटगेंनी विधानसभेचा रणशिंग फुंकलेला आहे आणि पुढच्या वेळी विधानसभेचा गुलाल उधळूनच शाहूंची जयंती साजरी करण्यासाठी येणार असंही वक्तव्य त्यांनी करत समरजित घाटगेंनी विश्वास व्यक्त केलाय. समरजित घाटगेंनी हसन मुश्रीफांच्या विरोधात दंड फोपटल्याचं पाहायला मिळत आहे. तर राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणावर जयंती साजरी केली. कागलचे प्रत्येक घटक आमदार म्हणून गुलाल लावून इथं येणार आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आमदारगी हा विषय जो आहे हे जसं मी उल्लेख केला की कागलच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर शाहू महाराज कागलचे आहेत हे कोणालाच माहीत नाही. आमदारगी शाहू महाराजांचे आणि आमच्या घराण्याचे जे प्रत्येक धोरण आहे त्याचा अंमलबजावणी करून पुढच्या वर्षी शाहू महाराजांचं कागल याचं देशाभरात अस्तित्व निर्माण करूनच गुलाल लावून पुढच्या वर्षी याचं असा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी घेतला.